विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान जागृती पर्व डॉक्टर रघुनाथ मासेलकर यांचा पाठ आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. 1 जानेवारी 1943 रोजी गोव्यातील मासेल इथे डॉक्टर मासेलकर यांचा जन्म झाला. भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयक धोरण निश्चित करण्यात मालसेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. हे पंतप्रधानाच्या आणि मंत्रिमंडळाच्या विज्ञानविषयक सल्लागार समितीचे सदस्य राहिलेले आहेत. भारत आजच्या ताशिकेच्या अनुषंगाने भारतात 2020 सालापर्यंत जगातले पहिल्या क्रमांकाचे ज्ञान विज्ञान केंद्र, ज्ञान निर्मिती केंद्र कसे बनेल असे डॉक्टर मालसेकर यांचं मत होतं आणि त्यांना तसं वाटत होतं. किंवा विज्ञान तंत्रज्ञान संदर्भात भारताच्या प्रगतीचा काय आढावा असेल किंवा आपण काय आढावा घेतला पाहिजे, डॉक्टर मासेलकर यांच्या मते भारताला आज वर्तमान काळाच्या वास्तवावर आधारलेल्या नव्या दृष्टीची गरज आहे असे नितांत त्यांना गरज भासली. अशा दृष्टीचा उदय होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान औद्योगिक तंत्रज्ञानाची भूमिका बजावू शकते. स्वातंत्र्यानंतरची भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती ही अभिमानास्पद राहिली ती केवळ डॉक्टर मासेलकर यांच्यामुळे. भारतात झालेल्या हरितक्रांतीमुळे भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम झाला आहे. अन्नधान्याची गरज संपली, गरज भागवली म्हणजे आपण निर्मिती करणार नाही किंवा निर्मिती करू नये असा त्याचा अर्थ होत नाही. पांढऱ्या क्रांतीने तर भारत हा जगातला सर्वात मोठा दुग्ध निर्माता ठरला आहे. संरक्षण खात्यातील संशोधन आणि विकास यांच्या पायाभूतीमुळे आपला देश निश्चितच सुजलाम सुफलाम होईल व्हावा ही अपेक्षा डॉक्टर मासेलकर यांनी या पुस्तकातून अर्थात या लेखातून या पाठातून केलेली आहे. आज अवकाशातल्या विज्ञान व तंत्रज्ञानाशिवाय नव्या उपक्रमाची निर्मिती करणे, उड्डाणाचे नवे तंत्रज्ञान विकसित करणे या बाबतीतले भारताचे सामर्थ्य अग्रेसर आहे. अतिशय कमी खर्चात प्रकल्प उभे केले या खर्चाचं सर्वश्रेय, या प्रकल्पाचं सर्वश्रेय डॉक्टर रघुनाथ मासेलकर यांना जातं. एका अद्ययावत अवकाश यानाचे उड्डाण झाले की लगेच दुसऱ्या यानाची उभारणी करण्यापत आपली प्रगती झाली, आपला देश विकसनशील झाला. औद्योगिक संशोधन विकास विभागात भारताने काही बाबतीत यश संपादन केले आहे. भारतीय औषधे तयार करण्याचा उद्योग हा स्वातंत्र्यानंतरच्या काळात खूप पुढे आला. त्या उद्योगाने देशातल्या जनतेच्या उद्योगाची काळजी घेण्याचे बरेच सामर्थ्य सुधारणा करून मोठे योगदान या देशाला दिलेले आहेत. तसेच अत्यंत नवी औषधे लोकांना परवणाऱ्या किमतीत दिली आहेत. भारत हा निव्वळ औषधी निर्मिती करणारा व औषधे पुरवणारा देश नसून औषधांचे सुसूत्रीकरण करून स्वतःच्या गरजेच्या 4.3 प्रमाणात असं उपलब्ध करून देशाला तो देश विकसनशील बनलेला आहे. संशोधनाच्या हक्काबद्दलची विशेष कायदेशीर सनद मिळवण्यासाठी भारतातील जागरूकता आता वाढली आहे. बऱ्याच औषधी कंपन्या आलेल्या आहेत आणि या औषधी कंपन्याच्याच सामर्थ्यावर आपला देश निश्चितच टिकून आहे. आणि म्हणून विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत 2020 भारताचे व्यवस्थापन रघुनाथ मासेलकर यांनी विज्ञान व तंत्रज्ञान जागृती पर्व या पाठामध्ये कशा पद्धतीने मांडलं हे तत्वज्ञान मांडत असताना 2020 दृष्टीचे व्यवस्थापन कौशल्याचे धोरण काही ठरविताना काही गोष्टींना आक्रमक होण्याची आवश्यकता डॉक्टर मासेलकरांनी वाटते. त्यात पहिला क्रमांक अग्रक्रम हा विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या शक्तीचा योग्य तो वापर हा होय. जर आपल्याला अधिक दृष्टिकोनातून जर आपल्याला ते संपन्न करायचं असेल तर निश्चितच जनतेच्या स्थानिक व विशिष्ट परिस्थितीतल्या प्राथमिक मानवी गरजा पुरवणे, या गरजेमध्ये अन्न, आरोग्य, पाणी, ऊर्जा व नोकरी व निवारा ह्या आहेत.
दुसरा अनुक्रमांक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा उपयोग संपत्ति निर्माण करण्यासाठी करणे, यात भारतीय धाडसी उद्योगांना पूर्ण वाव देणे, त्याशिवाय आपली भारताची अर्थात आपली प्रगती होणार नाही। तिसरा मार्ग अग्रक्रम हा वैज्ञानिक उद्योगांना, ज्ञानाविषयक उद्योगांना उदाहरणार्थ माहिती शास्त्र, जैव तंत्रज्ञान यासारख्या नवे क्षेत्रामध्ये, यासारख्या नव्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये काहीतरी नवीन नवीन संशोधन उत्तेजन, तसेच पुन्हा नव्याने सुरू करता येणाऱ्या ऊर्जास्रोतांना सहाय्य करणे व पर्यावरणविषयक योजनांना गती देणे, या सर्वाद्वारे भारत महत्त्वाची प्रगती साधू शकतो। याशिवाय भारतात आपल्याला विकसनशील देश म्हणून या ठिकाणी आपल्याला बहुमान मिळवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश या पाठाच्या अनुषंगाने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी खरोखर दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आपला लाभ करून घ्यायचा, याचा उपयोग करून चौथा क्रमांक महत्त्वाच्या उपयुक्त क्षेत्रातील आहे, हा तर प्रेमापोटी वा पैशापोटी तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध होणार नाही। यात अण्वस्त्र विषयक ऊर्जा व शक्ती संरक्षण विषयक संशोधन व अवकाश विज्ञानाचे संशोधन आणि तंत्रज्ञान या सर्व गोष्टीचा जर आपण त्यामध्ये विचार केला, अंतर्भाव केला, तरच आपल्याला हे शक्य आहे, अन्यथा ते आपल्याला शक्य नाही। सुदैवाने गेलेल्या काही दशकात या क्षेत्रात आपण आत्मविश्वास कमावलेला आहे आणि त्यातले प्रचंड सामर्थ्य प्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने वर उल्लेखलेल्या अग्रक्रमांना महत्त्व द्यायला हवे, असे डॉक्टर माशेलकर यांना या पाठाच्या अनुषंगाने वाटणे अतिशय संयुक्तिक आहे। आणि मग तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर आपल्याला आपल्या देशामध्ये जर विकसनशील प्रगती करायची असेल, तर निश्चितच विज्ञाननिष्ठ मानसिकता, विज्ञान हा खरा आनंद मिळवण्यासाठी करायला हवा, असा एक महत्त्वपूर्ण संदेश, असा एक इशाराही डॉक्टर माशेलकर यांनी आपल्या या वैचारिक पाठातून दिलेला आहे की भारतीय संस्कृती अगदी प्राचीन काळापासून एक उत्तम खून म्हणजे जिवंत आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद साधून मानवी विकासाच्या अत्यंत शक्यता पडताळून पाहणे ही दूरदृष्टी भारताला पूर्वीपासूनच राबलेली आहे। दृष्टीची गरज म्हणजेच भारताचे नेतृत्व करायला हवे, विज्ञान व तंत्रज्ञान व अध्यात्म सुसंवाद साधून विज्ञान विकसित करायला हवा, त्याशिवाय आपल्यालाही प्रगती करणे अशक्य आहे, अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीचा इशारा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या पुस्तकातून अर्थात या पाठातून दिलेला आहे। आपण आपल्या सर्व शक्ती स्रोतांचा साठा म्हणून करून जीवन भारताच्या टीम इंडिया या भावनेसाठी सहाय्य करायला हवे, असे डॉक्टर माशेलकर यांना वाटते, पण त्यासाठी उत्तम मनाची आवश्यकता आहे। अशी मने की ज्या जे जास्त उत्साहित करते त्यांचा शोध घेतील आणि नव्या उमेदीने काम करतील, आपल्या देशामधलं जे काही तंत्र टेक्निकली संशोधन आहे ते संशोधन निश्चितच विधायक मार्गाने झाले पाहिजे, अशा वृत्तीची आज आपल्याला गरज आहे। त्याचे हे कार्य करण्यासाठी आणि पुढे चालू ठेवण्यासाठी योग्य ते पर्यावरण व संधी देणे ही हे आज काळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे, आपण तेही या ठिकाणी समजून घेतले पाहिजे। उच्च शिक्षण क्षेत्रातील उच्च शिक्षण मानवी शक्तींचा मोठ्या समाजाच्या योग्य तो उपयोग करून घेण्याची सरकारची जी काही जबाबदारी आहे, जी काही पद्धती आहे, ती पद्धतीही आज रोजी सकारात्मक असली पाहिजे। समृद्ध मानसिकता घडवणे हे नवीन शतकाची आशा आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपर्यंत आपण कुठल्याही बाबतीत ठेवत नाही तोपर्यंत परिवर्तनसुद्धा अशक्य आहे, असाही इशारा त्यांनी या पाठाच्या अनुषंगाने दिलेला आहे। विज्ञानाचे सामाजिक महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ मानसिकतेतून सर्व सामान्यांची बौद्धिक, भावनिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची ओळख आपल्याला झाल्याशिवाय, आपण ती करून घेतल्याशिवाय आपला विकास होणार। ती केवळ सरकारी योजना व कार्यक्रमापुरतीच मर्यादित असायला नको। विविध क्षेत्रातल्या लोकांच्या मंडळींनी व बिनसरकारी संस्थांनी आयोजित केलेले विधी उपक्रमही आपण हाती घ्यायला हवे, त्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणे शक्य नाही, हे डॉक्टर मधु माशेलकर यांनी या ठिकाणी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे।
आणि म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान एक जागृती पर्व, हे जागृती पर्व आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, नैतिक, भावनिक, सांस्कृतिक या संपूर्ण क्षेत्रामध्ये जोपर्यंत आपण प्रत्यक्षात अवलंबात अंमलात आणत नाही तोपर्यंत आपणाला खरी प्रगती साधता येणार नाही, असाही एक महत्त्वपूर्ण संदेश डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी या पाठाच्या अनुषंगाने दिलेला आहे. हा तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून असलेला पाठ किंवा आधुनिक टेक्निकल दृष्टिकोनातला पाठ असल्यामुळं आणि तुम्ही त्यातून विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळं निश्चितच तुम्हाला हा पाठ इतर पाठापेक्षा सोपा जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. हा पाठ परत विद्यार्थ्यांनी एकदा वाचून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो तयार करावा ही अपेक्षा. धन्यवाद.